नमस्कार, एनडी सेवन स्टार एग्रो या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कावेरी कोंबडी VS गावठी कोंबडी, म्हणजे जी गावाकडे कमी संख्येमध्ये जी गावरान कोंबडी सांभाळली जाते त्याबद्दल माहिती। आता जो व्हिडिओमध्ये आपण बघत आहात ही आहे कावेरी कोंबडी। आता हे जे आहे हे आहे प्युअर गावठी कोंबडी, जे आपण गावाकडे सांभाळतो। पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे गावरान कोंबडी ही पाळल्या जात आहेत। आपल्या आजोबा पणजोबापासून आपण बघत आलेलो आहे की प्युअर गावठी कोंबडी आपल्या गावाकडे पाळल्या जाते। आणि आता क्रॉस करून कावेरी ब्रीड आली। ही कावेरी ब्रीड का काढण्यात आली की जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला भेटलं पाहिजेत म्हणून ही कावेरी ब्रीडची उत्पत्ती करण्यात आली। तसं तर सगळ्यात चांगली कोंबडी चवीला आणि अंड्यासाठी पण चांगली जात जर कोणती असेल तर ती म्हणजे आपली गावाकडची गावठी कोंबडी। मित्रांनो, याच्यामधला फरक काय? दिसायला एकदम चमकदार तुरा लाल आणि एकदम स्ट्रॉंग चपळ ही गावरान कोंबडी असते। याचा कोंबडा ही लाल चटक, तुरा ही लाल आणि खाण्यासाठी पण एकदम चविष्ट। हिच्याखाली आपण अंडे घालून पिल्लंसुद्धा काढू शकतो, तीच म्हणजे ही प्युअर गावरान कोंबडी। त्या बाबतीत जर तुम्ही याचं कावेरीचं जर बघायला गेले तर कावेरी ही कोंबडी पिल्लं काढत नाही, ही गावठी कोंबडी। किंवा तुम्ही कावेरीचे अंडे घेऊन या प्युअर गावठी कोंबडीखाली अंडे घालून पिरचे पिल्लं काढू शकता। कावेरी कोंबडीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की कावेरी कोंबडी गावठी कोंबडीच्या बाबतीमध्ये उत्पन्नाला जास्त आहे। अंड्याच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघायला गेले तर प्युअर गावरान कोंबडी ही 90 ते 100 अंड्यापर्यंत अंडे घालते आणि कावेरी कोंबडी जर अंड्यामध्ये जर बघायला गेलं तर जवळजवळ 180 ते 190 अंडी वर्षाकाठी ही कावेरी कोंबडी आपल्याला देत असते। दुसरी गोष्ट, मांसासाठी जर आपण बघायला गेलो तर प्युअर गावठी कोंबडी हिला जवळजवळ 5 ते 5.5 महिने एवढे 1200 साईज म्हणजे 1 किलो 1.25 किलो व्हायला गावठी कोंबडीला 5 ते 5.5 महिने लागतात। आणि आपण या प्युअर गावरान कोंबडीचं म्हणजे सॉरी कावेरीचं जर बघायला गेलो, आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जो फोटो टाकलेला आहे हा फोटो कावेरी कोंबडीचा आहे। हा पण पक्षी एकदम चमकदार आणि चांगला दिसत आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता तुरा आणि त्याचं स्पेशल प्युअर गावरानसारखाच हा दिसतो, फक्त याच्यात क्रॉस केलेलं असतं की उत्पन्न आपल्याला जास्त मिळावं या हेतूने। अंड्याच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की वर्षाकाठी 190 अंडे हे कावेरी कोंबडी देत असते आणि मांसाच्या बाबतीमध्ये 65 ते 70 दिवसामध्ये कावेरी कोंबडीची साईज म्हणजे तिचं वजन 1200 ते 1300 ग्रॅम एवढं होतं। म्हणजे गावठी कोंबडी 5 महिन्यामध्ये जेवढं वजन काढते तेवढं ही कावेरी कोंबडी आपलं 2 ते 2.5 महिन्यामध्येच आपल्याला तेवढं वजन देते। आणि कावेरी कोंबडी जर तुम्ही फ्री रेंजमध्ये गावरान कोंबडीसारखी जर सोडली तर सहजासहजी ती ओळखूसुद्धा येणार नाही की ही क्रॉस ब्रीड आहे म्हणून, ती प्युअर गावठीसारखीच तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल तुम्ही जर फ्री रेंजमध्ये जर त्याला सोडलं तर। आता राहिला विषय की प्युअर गावठी कोंबडी पालन करावं की कावेरी करावं। तुम्हाला जास्तीत जास्त जर कोंबड्या जर टाकायच्या असेल आणि खर्च जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही कावेरी कोंबडीसुद्धा तुमच्यासाठी योग्य आहे। तुम्हाला उत्पन्नही चांगलं मिळवून देईल अंड्याच्या बाबतीमध्येही आणि मांसाच्या बाबतीमध्येही। तर ही कावेरी ब्रीडसुद्धा क्रॉसमधली चांगली आहे। राहिला विषय तुम्ही छोट्या प्रमाणामध्ये जर करत असाल तर तुम्ही गावठी कोंबडी घेऊनसुद्धा सांभाळू शकता। खूप चांगली गावठी कोंबडीसुद्धा आपल्याला प्रॉफिट मिळवून देते। आणि कावेरीच्या याच्यामध्ये जर बघितलं तर कावेरीचा एवढा रेट नसतो एवढा गावठीचा असतो। गावठीचा कोंबडा जर तुम्ही सहज विका $700 गावठीचा कोंबडा जातो, तसं तुमचं कावेरीचं नाही आहे। तुम्हाला जर माल जर विकायचा कावेरीचा म्हटलं तर 170 ते 180 रुपये किलोप्रमाणे तुमचा हा कावेरीचा माल जात असतो। त्या म्हणून तुम्ही एवढंच लक्षात असू द्या की तुम्हाला जर कमी प्रमाणामध्ये जर करायचं असेल आणि तुम्हाला दिवस जर तुम्ही जास्त देऊ शकत असाल तर तुम्ही गावठी कोंबडी पालन करू शकता किंवा तुम्ही कावेरी ही कुक्कुटपालन करू शकता। कोंबडींबद्दल कोणत्याही जातीबद्दल कोणत्याही कोंबड्यांबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर ND7 Star एग्रो या चॅनलला सबस्क्राईब करून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता। धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।